सीमा भागात कन्नड संघटनांचा उच्छाद, महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक करण्यात आली, राज्यात संतापाची लाट। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बेळगावसह जत, अक्कलकोट आदी भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर आज बेळगाव जवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडला। कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक केली आहे। यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली। हिरे बागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली आहे। त्याशिवाय महाराष्ट्राच्या ट्रकला शाई देखील फासण्यात आली। महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार होते। त्या पार्श्वभूमीवर आज कन्नड संघटनांचा विरोध आणि मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी बेळगाव सीमेवर आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला। तरी देखील कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता संतापाची लाट उसळलेली आहे। सरकारवर लक्ष घालून या संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली पाहिजे अशी माझी आणि महाराष्ट्र सरकारमार्फत आमची सगळ्यांची मागणी आहे। वेळ पडल्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी देखील बोलतील। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळे एकाच देशामध्ये राहतो आणि दोन राज्यांचा सीमा भाग हा सुप्रीम कोर्टामध्ये असतो। अशा पद्धतीची चिथावणी करणारे कृत्य की कुठच्याच राज्याकडनं होऊ नयेत अशी भूमिका कर्नाटक सरकारनं घेतली पाहिजे। महाराष्ट्रातली जनता ही संयमी आहे आणि संयमी असताना, संयमपणानं वागत असताना असं कृत्य हे निंदनीय आहे आणि म्हणून त्याचा पुन्हा एकदा निषेध करतो। वारंवार आधी या सीमावादामध्ये जे कोण राजकारण करत आहेत त्यांचा देखील मी जाहीरपणाने निषेध करतो। हे राजकारण करण्याचं ठिकाण नाही आहे। आपल्याला आठवत असेल की वंदनीय बाळासाहेबांची भूमिका देखील सीमा भागातल्या लोकांच्या संदर्भातली काय होती तीच आमच्या सरकारची आहे। सीमा भागातल्या आंदोलनाच्या वेळीच आमच्या मुख्यमंत्र्यांवर देखील कारवाई झालेली होती। हे सर्वश्रुत आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आंदोलनातले चळवळीतले कार्यकर्ते आहेत, मार्गदर्शनाची कोणाचीच आवश्यकता नाही। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देशामधली दोन राज्यं अशा पद्धतीनं एकमेकासमोर येऊन उपयोगाची नाही, ही प्रामाणिक भावना ही सरकारची आहे आणि म्हणून मुख्यमंत्री स्वतः बोलतील त्या मुख्यमंत्र्यांशी आणि हे देखील सांगितलं की आमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा संयम सुटणार नाही याची दक्षता देखील कर्नाटकच्या काही लोकांनी घेतली पाहिजे। कर्नाटक आणि महाराष्ट्रात जिथे काँग्रेस पक्ष सरकार आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र चिथावणी करून वक्तव्य करत जाण्याची आहेत आणि त्याचमुळं अशा प्रकारचा हिंसाचार घडतो आहे आणि मराठी खास करून लोक जिथे टार्गेट केली जात आहेत कर्नाटकमध्ये राज्य सरकार जप्त आहे। आपल्याला माहितीच असेल की मी देखील काल महाराष्ट्राच्या सीमेवरच्या सगळ्या भागाला तिथे जाऊन भेट देऊन आलेलो आहे। महाराष्ट्र सरकार कुठेही गप्प नाही आहे। महाराष्ट्र सरकार फक्त जे मगाशी मी सांगितलं की दो देश, आपण एका देशामधले दोन राज्य आहोत, आपण काही भारत पाकिस्तान नाही आहोत, त्याच्यामुळं संयमाची भूमिका घेते आणि महाराष्ट्राच्या सरकारला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आक्रमकपणा काय आहे हे दुसऱ्या राज्याकडनं शिकायची सध्या काही आवश्यकता नाही। छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, परंतु आपल्याच देशामध्ये एकमेकासमोर दोन राज्य उभं राहणं हे योग्य नाही। या भावनेतनं फक्त आपण संयम बाळगतोय, परंतु या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कर्नाटक सरकारशी बोलतील आणि याच्यात मार्ग आपण कधी कर्नाटकला जाणार आहे या संदर्भात काही आपण स्पष्ट करणार आहात? मी कर्नाटकला चंद्रकांत दादा पाटील, शंभूराजे मला जर जबाबदारी दिली तर मी देखील जाईन, पण सध्या माझ्यावर जी जबाबदारी आहे ती महाराष्ट्राच्या सीमा भागातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री मोदी काल तिथे जतला पाठवलेलं होतं। उद्या कॅबिनेट झाल्यानंतर परवा मी अक्कलकोटला देखील जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सीमा भागातल्या लोकांच्या अडीअडचणी ह्या पूर्ण करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार हे कटिबद्ध आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज अभिवादन करण्याचा दिवस आहे। ज्यांच्या लोकशाहीमुळं, ज्यांच्या संविधानामुळं, ज्यांच्या घटनेमुळं आज आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, मंत्री म्हणून काम करतोय, अशा महामानवाला सगळ्याच जनतेनं अभिवादन केलं पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र देश घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।